भुईसर येथे अवैधरित्या राहणाऱ्या 12 बांगलादेशियांना ATCने केली अटक. पालघर जिल्ह्यातील भुईसर येथे अवैधरित्या राहणाऱ्या महिलांसह 12 बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भुईसर येथील यशवंत सृष्टी भागात बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पालघर दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकानं भोईसरच्या यशवंत सृष्टी परिसरात छापा टाकला आणि एकूण 12 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. इस्माईल अकील शेख वय 35, हिरोज अब्दुल्ला खान वय 36, इरान रहमान खान वय 50, रबिया नूर इस्माल काजी वय 35, रानुमोल्ला तुतामिया शोदत्त वय 35, नूरजहाँ आशु शेख वय 30, माबिया इमरान शिकदार वय 40, सोनाली इक्तार मुल्ला वय 24, शहनाज गौ शेख वय 25, नाजिया टुटल शेख वय 34, शुमी रसेल शेख वय 32, शिरीना इस्टनफिल शेख वय 25 अशी अटक केलेल्या या 12 बांगलादेशी नागरिकांची नावे आहे. ही कारवाई दहशतवादी विरोधी कक्ष व अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केली आहे. अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांविरोधात भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3(6) सह विदेशी नागरिक अधिनियम कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला भोईसर परिसरामध्ये यशवंत सृष्टी एक निवासी संकुल आहे मोठ्या प्रमाणात, मोठ्या स्वरूपाचं आहे. त्या ठिकाणी काही बांगलादेशी महिला आणि पुरुष कामासाठी त्या नाक्यावर येतात अशी माहिती मिळाली होती. त्या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगचे महिला अधिकारी, त्यांचा स्टाफ, महिला स्टाफ, आमचे अँटी टेररिझम सेलचे सर्व स्टाफ यांच्यासह आम्ही जाऊन तिथे छापा टाकला आणि 9 महिला बांगलादेशी आणि 3 पुरुष यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पुढील कारवाई केलेली आहे. काय असं सुराग मिळालं तुम्हाला की हे लोक कुठून आले होते नेमकं, कसं काय ह्यांना इथे मिळालं? नाही, या ठिकाणी ते काही लोक 3-4 महिन्यापूर्वी, काही 6-7 महिन्यापूर्वी आलेले आहेत आणि काही 2-3-4 वर्षापूर्वी आलेले आहेत. ते येऊन जाऊन बांगलादेशला येऊन जाऊन करत होते, छुप्या मार्गाने ते भारतामध्ये प्रवेश करून आलेले आहेत आणि काही गणेशनगर परिसरात वगैरे ते राहत होते आणि यशवंत सृष्टी परिसरामध्ये ते मजुरीची कामं करत होते.